दौंडमधील पाटस टोल नाक्यावर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना मोफत पासचं वाटप केलं जातंय. शासनानं वारकऱ्यांना टोल माफीची घोषणा करून देखील वारकऱ्यांकडून सक्तीनं टोल वसुली केली जात असल्याची बातमी News18 लोकमतनं दाखवली होती. त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना यवत पोलीस ठाण्यातून पासचं वाटप करण्यात येतंय, त्यामुळे या वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. तेरापासून वारी करते, महिन्याची वारी असते, प्रत्येक वेळेस टोल भरून जात असते, परंतु आज पहिलीच वेळ आहे की आज शिंदे सरकार आलेलं आहे, देवेंद्र फडणवीस सरकार हे जे आलेलं आहे आणि यांनी जे आज टोल माफीचा आज मला पास दिलेला आहे आणि त्यामुळे मी आज वारीला चाललेली. खरंच मी त्यांचे शिंदे सरकारचं आभार मानते. सोलापूर महामार्गावरील पाटस टोल नाका या ठिकाणी काल वारकऱ्यांकडून पैसे घेतल्याची बातमी लावल्यानंतर या ठिकाणी आता पुणे ग्रामीण पोलिसांकडून अशा पद्धतीने पास आता पोलिसांकडून दिले जातात. यवत पोलीस ठाण्याच्या कडून हे सगळे पास देण्यात येत आहेत. या ठिकाणी वारकरी देखील आता आषाढी वारीसाठी या ठिकाणाहून पंढरपूरला जात असतात. आपल्यासोबत वारकरी आहेत, काय सांगाल तुम्ही, काय भावना आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पासेस दिले गेलेले आहेत? मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा अशी सुविधा करून दिली आमच्या आम्हाला. इथं पोलिसांनी पासेस दिलेले ते इकडनं जातानी आणि तिकडनं येतानी फ्री केलेले, त्याच्यामुळे आम्ही शिंदे साहेबांचे फार फार आभारी आहोत. शिंदे सरकार माऊली काय सांगाल तुम्ही देखील, आता तुमची कितवी वारी आणि तुम्ही? आता मी 50 वर्षापासून वारी करतो, माझं वय 77 आहे आता. तर पहिल्यांदा असं झालं तर आनंद आहे, सरकार चांगलं आलं असं म्हणायचं आपण, मग चांगलं आहे, उत्तम. प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या ठिकाणी मोफत टोलनाका टोलनाक्यावर सोडले जाते वाहनांना, त्यामुळे विशेष म्हणजे याच टोलनाका पास करून, हाच टोलनाका पास करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणाहून जाणार आहे 4 वाजता, त्यामुळे या ठिकाणी बंदोबस्त पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये आता वारकरी टोल फ्री झाल्यामुळे वारकरी आनंदात आषाढी वारीला जाताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन वाजिद वागांसह सुमित सोनोने, News18 लोकमत, दौंड. रविवारी आषाढी एकादशी तसंच बकरी ईद आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईतील विठ्ठल मंदिरं तसंच मशिदींबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलीस अलर्टवर आहेत. दरम्यान वडाळा, माहीम, कुर्ला या ठिकाणचा अप्पर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी आढावा घेतला आणि त्याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. उद्या आषाढी एकादशी आहे, त्याचबरोबर बकरी ईद सुद्धा आहे आणि त्याच दृष्टीनं मुंबई पोलीस आता अलर्ट झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चोख बंदोबस्त जो आहे तो विठ्ठल मंदिर असेल किंवा मस्जिद असेल या परिसरात केला जातो आहे. आपल्यासोबत अपर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण सर आहेत. सर, कशा पद्धतीनं तयारी जी आहे ती तुम्ही केलेली आहात, किती पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत? इथे विठ्ठल रखुमाई मंदिराच्या परिसरात जवळपास आम्ही 200 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी अंमलदार लावण्यात आलेले आहेत. स्वतः DCP, ACP आणि Senior PI याच्यावर बंद देखरेख करणार आहेत आणि आज रात्रीपासूनच बंदोबस्त लावण्यात येईल. तसेच बकरी ईदच्या निमित्ताने सुद्धा सर्व ज्या काही मशिदी आहेत आणि प्रार्थनेची ठिकाणं आहेत, नमाजाची ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे. कालच माननीय पोलीस आयुक्त सरांनी, त्याचे सहपोलीस आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था यांनी मुस्लिम धर्मातील सर्व ज्येष्ठ लीडर्स तसेच मौलाना यांची आणि ट्रस्टी यांची बैठक घेऊन त्यांनासुद्धा हा त्यांचा सण आहे तो शांततेच्या मार्गाने आणि इतर धर्मियांच्या कुठल्याही पद्धतीने कळत नकळत भावना दुखावल्या जाणार नाहीत या दृष्टीने सर्व खबरदारी घेऊन साजरा करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. मस्जिद असतील किंवा विठ्ठल मंदिर असतील या ठिकाणी मोठी गर्दी उद्या होण्याची शक्यता आहे. काही वाहतूक व्यवस्था वेगळी पर्यायी करण्यात आलेली आहे का किंवा काही रस्ते बंद करण्यात येणार आहेत का? नाही, जे महत्त्वाचे चौक वगैरे आहे, ज्या महत्त्वाच्या मोठ्या मस्जिदी आहेत, तिथे आवश्यकतेप्रमाणे वाहतुकीचं नियमन केलं जाईल. त्यासाठी स्थानिक वाहतुकीचे अधिकारी अंमलदार यांच्या संपर्कात पोलीस स्टेशन आहे. जर्नलिस्ट सचिन कोबडेसह विशाल पाटील, News18 लोकमत, मुंबई. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा News18 लोकमत.